शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी बरेच शेतकरी कांदा लागवडीचा विचार करत आहे टोळ कांदा कांद्याचं बीज उत्पादन घेण्याचा विचार करत आहे आणि बऱ्याच शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट आल्या की कांदा बीज उत्पादन घ्यावे की नाही टोळ कांदा लावावे की नाही काय असणार त्याची सदस्यती तर ह्याच विषयावर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रिटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ह्यावर्षी वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणी मुबलक प्रमाणात आहे आणि त्यामुळे बरेच शेतकरी कांदा वीजपतून घेत आहे किंवा घेणार आहे मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कमी प्रमाणात लागवड होत आहे आणि मागील वर्षीचा विचार केला तर सुरुवातीपासूनच भाव कमी मिळाले याचं कारण म्हणजे बियाण्याची उपलब्धतेनुसार त्या प्रमाणात मागणी कमी झाली व त्यामुळे भाव कमी झाले बऱ्याच प्रायव्हेट कंपनी आणि शेतकऱ्याकडे मांगील वर्षीचे बियाणे तयार आहे ते कोल्ड स्टोरेजला ठेवू शकतात त्यामुळे यावर्षी कांदा बीज उत्पादन जर चांगले झाले तर भाव वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे किंवा मागणी त्या प्रमाणात वाढणार नाही असा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना एक सल्ला असेल जास्त प्रमाणात लागवड करणे टाळून कमी क्षेत्रामध्ये कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा बीज उत्पादन करण्यासाठी चांगला आणि एकसारखा कांदा निवडावा माहीत असलेल्या व विद्यापीठाने शिफारस केलेल्या खाजगी कंपनीच्या चांगल्या प्रसारित केलेल्या वानाची तारीख लागवड करायची आहे लागवड करण्यापूर्वी कांदा निवडून एकसारखा एका रंगाचा एका आकाराचा घ्यावा जोड कांदा तसेच वेगळा व रोग असलेला कांदा घेऊ नका शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशात संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या बेलायकोनं सुद्धा क्लिक करा जेणेकरून शेती संदर्भात परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुमच्या मोबाईल फोनवर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची तुमच्या पिकांची सुद्धा धन्यवाद